नमस्कार मित्रांनो, बरेच जण इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर सर्च करतात की ऑनलाईन पैसे कसे कमवायचे किंवा घरी बसून जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे, इंटरनेटवरून पैसे कसे कमवायचे, असे खूप सारे प्रकारचे प्रश्न तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करत असताल. तर आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी यूट्यूबर या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खाली व्हिडिओच्या खाली जे लाल बटन दिसते त्याला सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओकडे बनू. आजपासून मी आता तुम्हाला इंटरनेटवरून पैसे कसे कमवायचे ह्याचे मी आता मार्ग सांगणार आहे. त्यातील काही मार्ग पुढीलप्रमाणे: ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग, 2 नंबर फ्रीलॅन्सिंग, 3 नंबर डाटा अपलोडिंग किंवा डाटा एंट्री, 4 नंबर ब्लॉगिंग, 5 नंबरला ई कॉमर्स म्हणजे इंटरनेटवरून उत्पादने विकणे. अशा प्रकारची अनेक कामे करून आपण इंटरनेटवरून पैसे कमवू शकता. या प्रकाराची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग म्हणजे तुम्ही आत्ता हे व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला व्हिडिओच्या वर किंवा व्हिडिओच्या खाली तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिसत असतील, तर जर तुम्ही ॲडव्हर्टाईजवर क्लिक केलं तर ती त्याचा फायदा आम्हाला होतो. म्हणजे तुम्ही त्या ॲडव्हर्टाईजवर क्लिक केलं तर यूट्यूब आम्हाला पैसे देतं आणि गुगल ॲडसेन्सद्वारे ह्याच्यावर ॲड लागल्या जातात, त्यामुळे आम्हाला त्याचे फायदा होतो, त्याचे पैसे मिळतात. त्यानंतर ना फ्रीलॅन्सिंग, इंटरनेटवरून एखाद्या कंपनीचे किंवा कोणा एकाचे काम पैशाच्या मोबदल्यात करून देणे म्हणजे फ्रीलॅन्सिंग. जर तुमच्याकडे एखादे स्किल असेल तर तुम्ही ह्या साईटचा नक्कीच उपयोग करून घ्या. जर तुम्हाला ह्याच्याविषयी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला ह्याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ बनवून देईन. त्यानंतर ना डाटा अपलोडिंग किंवा डाटा एंट्री, संगणकावर माहिती भरणे, इंटरनेटवर अशा अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत मित्रांनो. जर तुम्ही इंटरनेटवरून माहिती भरून जर कोणाला कंपनीला दिली किंवा कंपनीची कामं असतात मित्रांनो, त्या Fiverr.com किंवा Freelancer.com वर तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. डाटा एंट्रीचे खूप काम आहेत. तुम्ही जर त्यांचे काम केलं तर तुम्हाला $5 पुढे पैसे भेटू शकतात. जर तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला $10, $20 एका कामाचे भेटू शकतात. ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉग लिहिणे सर्वात सोपा असा मार्ग आहे मित्रांनो. जर तुम्ही एखाद्या विषयात पारंगत असाल आणि जर तुम्हाला संगणकाची बेसिक माहिती असेल तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही कोणत्या एखाद्या मूवीचे रिव्ह्यू देत असाल किंवा तुम्ही सारखे कुठे फिरायला जात असाल आणि तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करण्याची सवय असेल तर तुम्ही ब्लॉग लिहून ते शेअर करू शकता. ब्लॉगवर तुम्ही ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून पण पैसे कमवू शकता. ई कॉमर्स, इंटरनेटवर उत्पादने विकणे, तुम्ही बनवलेल्या वस्तू संपूर्ण जगात देश विदेशात विकण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय. ते पण तुमचे कोणतेही दुकान नसताना, किंवा तुम्ही ॲमेझॉनवर ॲपलिक मार्केटिंगसुद्धा करू शकता. ॲमेझॉनचं ॲपलिक मार्केटिंग कसं करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही खाली व्हिडिओच्या तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याच्याविषयी सविस्तर माहिती सांगेन. तर अशा प्रकारे तुम्ही इंटरनेटवरून पैसे कमवू शकता. जर काही तुम्हाला अडथळा आला ह्या बाबतीत तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला ह्याच्याविषयी सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओचं लाईकचं बटन जे काळं आहे त्याला निळं करा आणि सबस्क्राईबचं बटन लाल आहे त्याला काळं करा.